नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात प्रसाद जी टेक यूट्यूब चैनल। प्रसाद जी टेक यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ नवीन एटीएम वापरकर्त्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये नवीन एटीएम कार्ड कसे वापरायचे, नवीन एटीएम कार्डचा योग्य वापर करून एटीएम कार्डच्या मदतीने आपण पैसे कशा रीतीने काढू शकतो याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, एटीएम कार्डच्या इतर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। मित्रांनो, एटीएम कार्डच्या मदतीने पैसे कसे काढावेत, एटीएम कार्डचा पिन जनरेशन कसा करावा, त्यानंतर एटीएम कार्डचा पिन चेंज कसा करावा, एटीएम कार्डचा योग्य वापर कसा करावा, एटीएम पासून कोणकोणते धोके आपल्या सोबत होऊ शकतात, त्या धोक्यापासून आपण कसे वाचू शकाल याबाबत सविस्तर व्हिडिओ पाहायचे असतील तर वर आय बटन वरती तुम्हाला संपूर्ण प्लेलिस्ट पाहायला भेटेल। त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, एटीएम चा योग्य वापर करून पैसे कसे काढावेत ही प्रोसेस पाहण्यासाठी आपण एसबीआयच्या एटीएम मध्ये जाणार आहोत। कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीन मध्ये आपण कोणत्याही बँकेचं एटीएम कार्ड वापरू शकतो, कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्ड वरून कोणत्याही मशीन मधून आपण पैसे काढू शकतो, मात्र त्यासाठी एक वेगळा टॅक्स आपल्या एटीएम मधून कपात केला जातो। त्यासाठी मित्रांनो, ज्या बँकेचं एटीएम कार्ड आहे त्याच बँकेत जाऊन एटीएम कार्ड वरून पैसे काढा, म्हणजे तुमचा कुठल्याही प्रकारचा टॅक्स कटणार नाही। मित्रांनो, आपण ही सर्व प्रोसेस एसबीआयच्या एटीएम मधून पाहणार आहोत। एसबीआयचं एटीएम कार्ड एसबीआयच्या एटीएम मशीन मध्ये आपण वापरणार आहोत आणि एसबीआयच्या एटीएम मशीन मधून कशा रीतीने पैसे काढता येतील याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, तुमचं एटीएम कार्ड कुठल्याही बँकेचं असेल तरी सुद्धा तुम्ही याच प्रोसेसनं तुमचं एटीएम कार्ड वापरून एसबीआयच्या एटीएम मशीन मधून पैसे काढू शकता। तर मित्रांनो, जर तुम्हाला नवीन एटीएम कार्ड मिळालेलं असेल कोणत्याही बँकेचं आणि तुम्हाला एसबीआयच्या एटीएम मशीन मधून पैसे काढायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करा, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कॅश विड्रॉल करण्यासाठी जेव्हा आपण एटीएम मध्ये गेलेला असाल तेव्हा तुमचे एटीएम कार्ड एटीएम मशीनच्या स्लॉट मध्ये टाका। एटीएम मशीनच्या स्लॉट मध्ये एटीएम कार्ड टाकताना तुमच्या एटीएम कार्डची चिप वरच्या बाजूला असली पाहिजे। एटीएम कार्ड स्वाइप झाल्यानंतर तुमच्या समोर एक अशा प्रकारचा विंडो ओपन होईल। यामध्ये सर्व्हिस, मिनी स्टेटमेंट, रजिस्ट्रेशन, क्विक कॅश, बँकिंग बॅलन्स इन्क्वायरी, ट्रान्सफर आणि पिन जनरेशन असे ऑप्शन दिसतील। तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम उजव्या साईडला येणारी बँकिंग ही ऑप्शन निवडायची आहे। यापुढील बटनवरती क्लिक करायचं आहे। या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमची भाषा निवडायला सांगितलेली असेल। तर मित्रांनो, आता आपण इथे इंग्लिश भाषा निवडणार आहोत। तुम्हाला जी भाषा पाहिजे ती तुम्ही इथे निवडू शकता। मित्रांनो, भाषा निवडल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा विंडो ओपन होईल। तर या विंडो मध्ये तुम्हाला 10 ते 99 आतमधील अंक टाकायला सांगितलेला आहे। मित्रांनो, उदाहरणार्थ इथे 25 दिलेला आहे। मित्रांनो, 25, 20, 22 10 ते 99 पर्यंतचा कोणताही एक अंक तुम्ही टाकू शकता। अंक टाकल्यानंतर मित्रांनो, पुढे तुमच्या समोर प्लीज इंटर युअर पिन अशी ऑप्शन आलेली आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड टाईप करायचा आहे। मित्रांनो, एटीएमचा पिन व्यवस्थित टाइप करून झाल्यानंतर आपोआप तुम्हाला पुढील विंडोवरती एटीएम मशीन घेऊन जाईल। इथे आपल्याला पैसे काढायचे असल्यामुळे कॅश विड्रॉल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कॅश विड्रॉल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढील विंडो तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल। या विंडोमध्ये तुम्हाला तुमची अकाउंट टाईप निवडायची आहे। तुमचं करंट अकाउंट आहे की सेव्हिंग अकाउंट आहे येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, जास्तीत जास्त सेव्हिंग अकाउंट असतात, तुमचं कोणतं आहे ते तुम्ही इथे निवडून घ्या। माझं सेव्हिंग आहे, मी सेव्हिंगवरती क्लिक करतो। सेव्हिंगवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची अमाऊंट टाकायला सांगितली जाईल। मित्रांनो, तुम्हाला जी अमाऊंट एटीएमच्या माध्यमातून काढायची आहे ती अमाऊंट तुम्ही इथे टाकून घ्या। मित्रांनो, एटीएमच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठीची रक्कम टाइप केल्यानंतर तुम्हाला एस या बटनवरती क्लिक करायचं आहे। थोड्याच वेळामध्ये तुमचे पैसे एटीएमच्या बाहेर येतील आणि एटीएम विंडोमध्ये प्लीज कलेक्ट युअर कॅश अशी ऑप्शन येईल। मित्रांनो, तुमचे पैसे बाहेर आलेले असतील, तुमचे पैसे तुम्ही जवळ काढून घ्या। पैसे काढल्यानंतर मित्रांनो, एटीएमच्या विंडोवरती परत एक अशा प्रकारची ऑप्शन दिसेल, डू यू लाईक टू डिस्प्ले द बॅलन्स ऑन द स्क्रीन। तुम्हाला येस बटनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला तुमचं बॅलन्स चेक करायचं आहे का असं विचारलं जातं, तर तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये उर्वरित बॅलन्स हे दाखवलं जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एसबीआयच्या एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता, कॅश विड्रॉल हे करू शकता। तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।